हाय फ्रेंड्स, आज बघणार आपण सिंगुलर इंटू प्युरल, म्हणजे एक वचनाचे अनेक वचन कसे करायचे, याचे की रूल्स. फ्रेंड्स, नंबर्स अर्थात वचन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इंग्लिश ग्रामरमध्ये, कारण एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज कसं घ्यायचं हे आपण नाउन्सवर ला ठरवून घेत असतो. म्हणजे सिंगुलर आहे किंवा प्युरल आहे हे माहिती जर नसेल तर आपण एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज यांचा वापर करूच शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला एकवचन आणि अनेकवचन अर्थात सिंगुलर नंबर आणि प्युरल नंबर येणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ते ओळखता येणे आणि सिंगुलर नंबरचे प्युरल नंबरमध्ये कन्वर्शन करणे हेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही रूल्स बघणार आहोत. मी काही का बरं म्हटलं, कारण या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धे रूल्स जे आहे ते परत बघणार आहोत. सो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत राहा, कारण काही इम्पॉर्टंट गोष्टी मधामधात सांगितल्या जाणार आहे. सो हाय फ्रेंड, मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आजच्या टॉपिकला, सिंगुलर इंटू प्युरलचे काही रूल्स बघणार आहोत आपण, ठीक आहे. सो फ्रेंड, नंबर ज्याला आपण वचन मराठीमध्ये म्हणतो. फ्रेंड, जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही सेटिंग करून जे आहे व्हिडिओ क्लिअर बघू शकता. सो सिंगुलर अँड प्युरल, एक वचन आणि अनेकवचन. सिंगुलर नंबरला एक वचन मराठीमध्ये म्हणतात आणि प्युरलला अनेकवचन. फ्रेंड, वचन म्हणजे काय, याची डेफिनेशन काय आहे. सो नंबर, ज्याद्वारे वस्तू एक आहे की अनेक आहे याचे ज्ञान होते, ज्याद्वारे वस्तू एक आहे की अनेक आहे याचे ज्ञान होते त्याला वचन म्हणजेच नंबर असे म्हणतात. त्याच्यानंतर सिंगुलर नंबर म्हणजे काय, तर त्यालाच एक वचन असे म्हणतात मराठीमध्ये. म्हणजेच एक वचन यात एक वस्तू, व्यक्ती, स्थान यांचा अर्थबोध होतो. परत एकदा रिपीट करते, सिंगुलर नंबर ज्याला एक वचन असे म्हणतात, एक वचन म्हणजेच काय, तर एक वचन यात एक वस्तू, व्यक्ती, स्थान यांचा अर्थबोध होतो. जसं की अ मॅन, अ बॉय, अ विलेज, एक्सेट्रा. त्याच्यानंतर प्युरल नंबर म्हणजे काय, सो त्याला मराठीमध्ये अनेक वचन असे म्हणतात. यात वस्तू, व्यक्ती, स्थान एकापेक्षा जास्त आहेत असा अर्थबोध होतो. जसं की फॅन्स, बॉईज, विलेज. फ्रेंड्स, आपण एक वचन आणि एक वचनचे अनेक वचनमध्ये रूपांतर कसं करायचे याचे काही रूल्स आपण बघणार आहोत. अर्धे रूल्स बघणार आहोत, अर्धे या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो पहिला रूल आहे, साधारणतः नाउन म्हणजेच नामच्या शेवटी यस लावून अनेक वचन बनते. म्हणजे आपण भरपूरदा असं बघतो की फक्त यस लावला की अनेक वचन बनतं. फॉर एक्झाम्पल, अ बर्ड सिंगुलर नंबर आहे, ठीक आहे, त्याला यस लावला की बर्ड्स हे अनेकवचन बनलं, ठीक आहे. सो एक पक्षी, अनेक पक्षी. अ मॅप, मॅप्स. अँड आईज, आईज. सो पहिला रूल काय, तर नाउनला यस लावून आपण अनेकवचन बनवत असतो. दुसरा रूल, जर नामाचा शेवट यस, यस एच, सी एच किंवा एक्सने असेल तर प्युरल बनवताना ई एस लावावा. सपोज सिंग्युलर नंबर असताना, सपोज वॉच आहे, ठीक आहे, वॉच आहे. सो याचा नामाचा हा हे वॉच हे नाऊन आहे, ठीक आहे. याचा शेवट कशाने झाला आहे, सी एचने झालेला आहे. सो याचं अनेकवचन बनवताना म्हणजेच प्युरल बनवताना ई एस लावावा, ठीक आहे. सो वॉचेस, अ बुश, बुशेस किंवा एस एच लागलेला आहे, ठीक आहे. सपोज एक्स लागलेला आहे नाऊनच्या शेवटी तर त्यालासुद्धा ई एस लावून अनेकवचन बनवावे. फॉक्स, फॉक्सेस, बुश, बुशेस, ठीक आहे. त्याच्यानंतरचा रूल आहे फ्रेंड्स, जर सी एचचा उच्चार क होत असेल, ठीक आहे, जर सी एचचा उच्चार क होत असेल तर ई एस लावू नये. तर काय करायचं, फक्त एस लावायचं. जर सी एचचा उच्चार क असेल तर काय करायचं, फक्त एस लावायचा. जसं मोनार्क, अ मोनार्क. मोनार्क म्हणजे काय, तर सम्राट ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, त्याला इथे ई एस न लावता आपण काय लावणार आहे, ई एस लावणार आहे. का बरं, कारण सी एचचा उच्चार हा क सारखा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर चौथा रूल आहे, जर नामाच्या शेवटी वाय असेल आणि वायच्या आधी ए ई आय ओ यू अर्थात तुम्हाला माहिती आहे वोवेल्स म्हणजे स्वर,
असतील तर वाय नंतर फक्त यस लावूनच अनेकवचन बनते. परत एकदा रिपीट करते, जर वायच्या आधी, ठीक आहे, सपोज फॉर एक्झाम्पल वाय की, अ की म्हणजे चाबी, वाय आहे शेवटी, वायच्या अगोदर काय आहे ई, ई हे काय आहे तर ओवल्स आहे. तर अ कीचे अनेक वचन बनवायचे असेल तर आपल्याला काय करावं लागते, फक्त यस लावायचं असतो, ठीक आहे. सो अ की कीज, जसं वायच्या शेवटी वायच्या अगोदर काय आहे ओ, ओ हे काय आहे ओवल्स आहे. सो आपण जॉयचं अनेक वचन काय बनवलं, जॉयज, फक्त यस लावला, रे रेज. त्याच्यानंतर पाचवा रूल आहे, सपोज वायच्या आधी ए आय ओ यू हे स्वर नसतील, ठीक आहे ना, पहिले आपण बघितलं असतील, असतील तर काय करायचं आपण यस लावून अनेक वचन बनवतो, बरोबर. नसतील तर मग काय करायचं, तर वाय काढून काय करायचं, आय ई यस लावून अनेक वचन बनवावे, ठीक आहे. जसं आर्मी, इथे वाय आहे पण वायच्या अगोदर ए आय ओ यू हे स्वर नाही आहे, यम हा स्वर नाही आहे. सो आपण काय केलं, वाय अनेक वचन बनवताना वायला कट करून त्याच्या जागेवर काय केलं, आय ई एस लावलं. सो आर्मी आर्मीज, लेडी लेडीज, फ्लाय फ्लायज, ठीक आहे. त्याच्यानंतर सहावा रूल आहे, जर नामाचा शेवट ओने असेल आणि ओच्या आधी ई आय ओ यू हे सर नसतील, हां, जर ओ असेल नामाचे शेवटी, जसं की हिरो, हिरो आहे ओ आहे शेवटी, त्याच्या अगोदर आर आहे, हे काय काय नाही आहे, स्वर नाही आहे, म्हणजे आय ओ यू हे स्वर आहे, ठीक आहे, आर हे स्वर नाही आहे. तर जर अशा केसमध्ये अनेक वचन बनवायचं असेल तर काय करायचं, फक्त यस लावायचं. म्हणजेच नामाच्या शेवटी ओ असेल पण ओच्या आधी जर स्वर नसेल तर आपण अनेक वचन बनवताना यस लावत असतो. हा सहावा रूल आहे, ठीक आहे. हिरो हिरोज, पोटॅटो पोटॅटोज, ठीक आहे, कार्गो कार्गोज. जर सातवा रूल बघूया, जर शब्दाचा शेवट डबल ओ आय ओ ई ओ ने असेल तर फक्त यस लावून त्याचे अनेक वचन बनते. परत एकदा रिपीट करूया, जर शब्दाचा शेवट म्हणजेच नाऊनचा शेवट, जर उदाहरणात बघितलं आपण बांबू, तर डबल ओ शेवटी आलेला आहे, त्याच्यानंतर रेशो आय ओ शेवटी आलेला आहे, क्युरिओ आय ओ आला आहे, त्याच्यानंतर स्टेरिओ ई ओ आला आहे, ठीक आहे. सर असं जर नाऊन असेल ज्याच्या शेवटी डबल ओ आय ओ ई ओ असेल तर फक्त यस लावावा, तर आपला अनेकवचन बनून जाणार, ठीक आहे. सो नाऊनचं बांबू, ठीक आहे, यस लावला बांबूज, रेशो रेशोज, क्युरिओ क्युरियस, स्टेरिओ स्टेरिओस, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सातवा रूल बघितला. त्याच्यानंतर आठवा रूल काय आहे, तर इतर काही अपवादात्मक शब्द ज्याचा शेवट ओ असून देखील ईयस लावून अनेक वचन बनत नाही, तर फक्त काय लावावं लागतं, तर यस लावावं लागतं. जर आपण सहावा रूल जर बघितला, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं की ओ असेल, ठीक आहे, आणि स्वर नसेल, तर आपण काय केलं, ई यस लावून काय बनवलं, अनेक वचन बनवलं, ठीक आहे. परंतु असंही असतात की नामाच्या शेवटी ओ येतं, ठीक आहे, आणि स्वर नसून सुद्धा, ठीक आहे, अनेक वचन फक्त काय यस लावूनच बनवायचे असते, नाही की ई यस, ठीक आहे. तर बघूया फोटो, ओ लागलेला आहे शेवटी, ठीक आहे, स्वर नाही आहे, ठीक आहे, म्हणजेच व्यंजन आहे, ठीक आहे, तरी यस न लावता आपण काय केलं, यस लावलं आहे. पियानो पियानोज, स्टेरिओ स्टेरिओज, ठीक आहे. त्याच्यानंतर नववा रूल जो आहे, काही नाऊन, एक मिनिट फ्रेंड्स, क्लिअरली तुम्हाला दिसत नाही आहे, एक मिनिट. काही नाऊन्सचे अनेक वचन इयन आर इयन लावून बनतात, ठीक आहे. जसं ओ एक्स ऑक्स आहे, तर ऑक्सन, चाइल्ड चिल्ड्रन. सो असे काही नाऊन आहे ज्याला ई एन आणि आर ई एन लावून अनेक वचन बनवलं जातं. सो फ्रेंड, तुम्हाला कळलेलं असेल नऊ रूल्स. याच्यानंतरचे आपण रूल्स जे आहे मी थोडं दाखवते तुम्हाला. सपोज डेफिनेशन वगैरे लिहायचे असेल तुम्हाला, तर लिहून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून, ठीक आहे. सो फ्रेंड,
तुम्ही यानंतरचे रूल्स जे आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नंबर सिंगुलर इंटू प्युरल पार्ट टूमध्ये तुम्ही बघू शकता. याची लिंकसुद्धा जेव्हा हे व्हिडिओ बनेल त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिल आहे. ठीक आहे, सो असेच आपण वेगवेगळे ग्रामर्सचे चॅप्टर्स स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. जसं अनलेस आहे, पूर्ण ग्रामर्स आपण स्टेप बाय स्टेप सिरीजमध्ये बघणार आहोत. सो तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओज बघायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर केला. सो फ्रेंड, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. स्टे हॅपी, थँक्स फॉर वॉचिंग.